जाऊ का असं वाजवत स्टिक बघितला का तुम्ही? आहे बघा न्यू ड्रम स्टिक, म्हणजे आपले रिहर्सल चालू असते इथे आणि प्रॅक्टिस पॅडला आरामात नसतो चालू दंबे सेट आहे ना? नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कावटकर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर आज आपला खूप दिवसाने ब्लॉग येतोय. याच्या आधीचा लास्टचा ब्लॉग आपला कल्याणचा कोळीवाड्यातला आलेला, गणपती बाप्पाचं विसर्जन वाजवलं, तुम्ही बघितला असेल तो ब्लॉग. त्याच्यानंतर डायरेक्ट आपला हा ब्लॉग येतोय. आज आपण चाललोय पहिला देवी आगमनाचा शो वाजवायला आणि तो शो आहे आपल्याला इथेच डोंबिवली वेस्टलाच, ओम शिव साई मित्रमंडळ देवीचा पाडा गोपीनाथ चौक. लास्ट इयर पण आपण तो कॉल वाजवलेला आहे, म्हणजे आपला जय आहे ना माझ्या जोडीला वाजवतो, त्यांच्या इकडचाच मंडळ आहे, म्हणजे त्यांचाच मंडळ आहे. तर तिकडेच आपल्याला वाजवलं जायचं. मागच्या वर्षी पण तो शो वाजवलेला, ह्यावर्षी पण वाजवतो आहे आणि मागच्या वर्षी जसा वाजवलेला तसाच वाजवायचा आहे. म्हणजे आजचा शो आपल्याला रनिंग पण वाजवायचा आहे आणि स्टँडिंग पण वाजवायचं आहे, म्हणजे रनिंग थोडा वेळच वाजवायचा आहे नॉर्मल सेटअप रिक्षा लावून. नंतर आपला सेटअप लावलेलाच असेल, म्हणजे तुम्हाला आता सगळं दिसेल आपण कसं काय ते करू, आता तयारी सगळी सेटअप वगैरे कसा लावू. तर पहिले रनिंग नंतर मग स्टँडिंग वाजवायचं आहे. तर असाच आपला आजचा शो असणार आहे. तर आता आलो आहे मी इथे लवली हाऊसवर. आता वाजलेत किती दाखवतो तुम्हाला बघा. आता साडेतीन होऊन गेलेत. आता आमची तयारी चालू आहे हळूहळू. आता आपल्याला 5 निघायचं आहे इकडनं. जरा थोडी रिहर्सल वगैरे पण चालली आहे दांड्यांची आणि जरा दांड्यांची पण तयारी चालली आहे. आता आपला कॉल पण आहे आगमनाचे, म्हणून जरा थोडं आपला जरा बिझी आहे सध्या आपण सगळे. तर चला बघूया आजचा ब्लॉग कसा होतोय. जास्त मोठा काय बनवणार नाही, नॉर्मलच ब्लॉग बनवणार आहे आणि कारण इथे जवळच्या जवळच आपल्याला कॉल आहे आज वेस्टमध्येच. तर चला छोटा बनला तरी ब्लॉग नक्कीच चांगला बनवायचा प्रयत्न करीन मी. तुम्ही लास्ट एंडपर्यंत ब्लॉग बघा फक्त बस. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. आपले अजून पोरं वगैरे आली नाही, येतात ऑन द वे सगळी पोरं. जवळच्या जवळ कॉल आहे म्हणून येतील आरामात, टायमात येतील पोरं, तसं काय नाही. तोपर्यंत आता इथे उठू आलाय, बाकी आपली तयारी तर चालू झाली आहे. इथे टेम्पो मध्ये चेक करतो आपण सामान वगैरे कसं काय ते. ह्याच्यात काय आपल्या ड्रम स्टिक आहेत आणि या स्टिक बघितल्या का तुम्ही? बघा त्या न्यू आपल्या न्यू ड्रम स्टिक आहेत, म्हणजे या काय आपल्याला आता वाजवताना वापरायच्या नाही आहेत, असं आम्ही म्हणजे प्रॅक्टिस वापरणार आहे. लाजला एक जण, आज बर्थडे ना काकाचा बर्थडे आहे, आज काय टेन्शन नाही. प्रॅक्टिस पॅड स्पॉन्सर बाय राज म्हात्रे, आम्हाला स्पॉन्सर केलाय प्रॅक्टिस पॅड. नवीन घेतलाय पण नवीनचे पण हाल एकदम बेहाल केलेत, वाजून कारण की कारण आरामात नसतो. हे प्रॅक्टिस पॅडला आरामात नसतो, चालू झाला की दुसरा, एक झाला की दुसरा, एक झाला की दुसरा, बाई चालूच. तर आज बाबूने नवीन इन्स्ट्रुमेंट आणलंय, आज ते पण आम्ही लावणार आहे. आज नाही, आज नाही, ते असं ते आपलं. बाकी आपला प्रॅक्टिस पॅड आता पडला असता बाबू. बाबू दुसरा दाखव तुझा इन्स्ट्रुमेंट नवीन. माझा विजा काही नाही, तुझा विजा काही नाही, म्हणजे याचाच आहे, बाबूचाच आहे. फुटलाय तरी वाजतोय बघा, हे बघा फुटलाय, बघा बघू शकता फुटलाय तरी. काय तू सांग त्याच्या शिकवत आणि आमच्या शिकवत Thank you.
जाऊ का असं वाजवत वाजवत जा चल आहे ना जोडीला बाबा मी जातो आता घेत पकड रे कमाई होईल पण कमाई होईल कमाई होईल एक्स्ट्रा कमाई होईल ना झालं बोट दुखायला लागलं आपल्याला सवय नाही दांड्याला आपण तयार करतो दांड्याला दांडी आहे तो आपला दांडिया आता 2023 चा तिकडेच मात्रेवाडी मध्येच ते सगळं तुम्हाला पुढे दिसणारच आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे मी नंतर तोपर्यंत आता आम्ही आता थोडं प्रॅक्टिस करतो थोडा भेटतो तुम्हाला आणि इथे मागे बघत असाल व्हाईट कपडा वगैरे आहे टाकून आपले इन्स्ट्रुमेंट ठेवलेत म्हणजे आपले रिहर्सल चालू असते इथे आणि आपला सेटअप पण आपण तसाच लावून ठेवलेला असतो आणि या व्हाईट कपड्याच्या खाली काय बघू शकता तुम्ही या व्हाईट कपड्याच्या खाली आहे आपला रोटो आणि आज नवनाथ काकाचा बर्थडे तर हॅपी बर्थडे काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला हा संध्याकाळी फुल पार्टी ना आणि हा रोटो आपला दुसरा रोटो आहे सर्वात जुना आता काय लावत नाही त्याला बघू नवरात्रीत लावू आता रोटो काढायचा आपल्याला हा काय स्टँड इकडेच राहिलाच आणि हा स्किन पण आपण चेंज केल्यात वॅक्सलरच्या टाकल्यात आपण डबलवाल्या बाबुडे एक झलक दे रे तुझी या काट्याने नसेल वाजत ना बाबू या फायबरच्या असतात ना फायबर फायबर प्रॅक्टिस साठी ठीक आहे स्टिक वाजवायला काय आपण ठेवणार नाही चला आता सेटअप काढून घेतो मी रोटो पॅक करून घेतो आणि आपल्या टेम्पो ठेवून देतो तर मग अशी आपण रूमवर जरा रिहर्सल वगैरे केली तिकडनं निघालो घरी जरा आता फ्रेश वगैरे झालोय आता डायरेक्ट आपण लोकेशनला चाललोय तिकडे आपल्याला वाजवायचं आहे शोच्या इथे चाललो आता डायरेक्ट पोहोचू आपण तिकडे त्या निमी आहे डायरेक्ट तिथे जाऊन भेटतो तुम्हाला आता लोकेशनला आपण पोहोचलेलो आहे आणि बघा आपल्याला हा कॉल आहे आज ओम शिवसाई मित्र मंडळ आगमन 16/13 म्हणजे आजची डेट अध्यक्ष विजय रामदास भोईर म्हणजे जयचे वडील आहेत ते आता आपली पोरं पण आलेत तिकडे आपला छोट्या पण आलाय टी शर्ट बिशर्ट काय घातलं नाही त्याने मी पहिले रूमवरती होते आपलं रिहर्सल होती म्हणून मी टी रूमवर होतो आम्ही जरा तुम्हाला बोललो रिहर्सल वगैरे केली छोट्या पण होता आपली पोरं पण होती जरा प्रॅक्टिस वगैरे केली घरी गेलो फ्रेश झालो आणि आता आलेलो आहे एवढी पोरं तुम्हाला दिसत आहेत अजून बाकीचे येत आहेत आणि इकडेच वाजवायचं आपल्याला स्टँडिंग राजा पण आलाय आता एक एक जण येतील असे मग आपण प्रोसेस सुरू करू माझ्या आका बसले रिक्षात आरामात कच्ची कच्ची प्लेअर आहे आपला नवरात्रीतला यो बड्डे बॉय आले सूरज आणि सौरभ पण आलेत जमतायत जमतायत मंडळी जमते टेम्पो आलाय आपला सामान वगैरे आपण आता उतरवायला घेतलाय टेम्पोत ना उतरवतोय आणि आता ही बॅग काढली कारण की आपल्याला हे पाय आहेत ना म्हणजे बेस्ट स्टँडचे हे आपण वेगळे काढून ठेवलेले गणपती सीझनला आता त्याच्यात स्टँड लावायला लागतील कारण की आज आपल्याला स्टँडिंग कॉल आहे आता हे पायच लावायला लागतील आपल्याला बेस्ट स्टँडचे बाकी इथे पोरं सामान पुसत आहेत कारण की कल्याण कोळीवाड्यामध्ये फुल गुलाल होता माणूस कोण आहे बघा आपला माऊली कल्याण कोळीवाड्याच्या हॉटेलला बोलतो गुलाल माखलेला पूर्ण गुलाल नव्हता मागला सामान गुलाल आणि सामान गुलाल नाही नाही होत्या होत्या असं होत्या कृष्ण नाही रे नवीन चेहरा दिसायला बघतोय नवीन चेहरा नवीन हे आज आज आपलं गाणं कुठलं मेन गाणं कुठलं आई आई दंबे सेट आहे ना सेट आहे सेट आहे ना ओके ओके म्हणून म्हणून तर रिहर्सलला आला नाही भाऊचं गाणं सेट आहे म्हणून रिहर्सलला आलं नाही आम्ही अर्धा पाऊन तसंच केलेली रिहर्सल जास्त नाही कारण की दांड्याची पण रिहर्सल चालू आपली म्हणजे जास्त नाही चालू आहे जसा टाइम भेटेल तसा बाकी इथे तयारी चालू आहे आता आपली आता सेटअप लावायला घेऊया आपण पटापट
स्टँड अटॅच वगैरे करून घेतलेत मी, पण आता मला स्टँड पुसायला लागतील, कारण की स्टँडचा गुलाल मी काय पुसला नाही. हा रोटोचा दिवशी खोलला होता तर रोटो पुसून काय रिक्षा तुला देऊ का? आता नाही आता आहे बघा गुलाल नको छोट्या. अरे ठेव रे बाबा फोन, पुसून घेतो, पुसून घेऊन लगेच मग रोटो लावून घेतो मी. आणि आपला आता डायरेक्ट सेटअप होईल ना, तेव्हा तुम्हाला आपला आपला सेटअप दाखवतो. सेटअप वगैरे लावून घेतला आणि आपली पोरं आता रनिंग वाजवायला इथे आलेली आहेत. तुम्हाला दाखवतो शॉर्टमध्ये, म्हणजे वाजवताना दाखवत नाही, आता दाखवतो. आपली पोरं आपली पोरं पोचली आहेत रनिंग वाजवायला. आणि मागे देवी पण आली आहे, तुम्हाला दाखवतो. वेगे रे काट्या चालेल फटाफट. तुम्ही सेटअप आपला बघितला असेल आणि आपले सगळे भाव जरा मस्त वाजून आलेत. रनिंग गामागुम झालाय, रनिंग वाजवलं, रनिंग वाजून आले. आणि मी काय रनिंग वाजवलंय, मी इथे होतो आपल्या सेटअपच्या इथे. आता हे वाजून आलेत, आता आम्ही चालू करतो आपला स्टँडिंग शो. सेटअप तर बघितला असेल, आता डायरेक्ट वाजवतानाच भेटतो. We'll be right back.
झालेलं आहे आपलं, लवकर पॅकअप झालं म्हणजे आपलं पावणे दहाला झालं, 10 वाजवायचं होतं, 15 आधीच पॅकअप केलं आपण, बरं झालं, गरम जाम होत होता. दाखवतोय बाबा काम काम करतोय, दाखवतोय जरा मी, नाही तर बोलतात काम करत नाही राहू. काकाचा पण बर्थडे आहे अजून, येत नव्हता फोन केला मी देवाला, बर्थडेच्या दिवशी घरी राहायचं असत यांना, बर्थडेच्या दिवशी पण वाजवायला यायचं. अरे बाहेर जागेल ना, आम्ही तर बर्थडेच्या दिवशी बाहेर जायचं असत, पण एवढी असेल तर ऑर्डर जागरण केली बघा, जागरण केले जय, तुम्हाला बोललो मग अशी जय, त्यांचाच मंडळ आहे त्या बाई, कसा झाला आपला शो एक नंबर. अरे स्वतः जय वाजत होता ना, पुढच्या वर्षी रनिंग करायचा विचार चालू आहे. द्वारकावरून डायरेक्ट, द्वारकावरून द्वारकापासून नको रे केवढा लांब आहे, द्वारकावरून झेपणार पण नाही, झेपू झेपू लवली वाले आपण. पॅकअप झाला आता मी पण पॅकअप करतो, थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. 8 किलोमीटरची रनिंग वाजवली साई गावची, आपण रात्री चालू करून सकाळपर्यंत वाजवली तर काढू सर. आता आपला पॅकअप वगैरे करून झालंय, सामान पण टाइमपास भरलेलं आहे, आता आम्ही इथे बसलोय टाइमपास, म्हणजे टाइमपास म्हणजे निघू आता आम्ही, आणि आता आपल्याला उद्या कॉल आहे, आपण तिकडनं गणपती आगमन वाजवायला सुरू करतो दोरका हॉटेल. अरे भाई काय नाचला तू, एक नंबर. दम कुठेपर्यंत नाचला, मजा आली का, काय खातोय वडापाव का, का भारी नाचला भारी एकदम. आपल्याला वैभव मित्र मंडळ त्यांच्या देवीचं आगमन वाजवायचं आहे दोरका हॉटेलच्या इकडनं डोंबिवली वेस्टला, तर ते पण रनिंग आहे, आणि रनिंग खूप मोठी म्हणजे 6 ते 12 काय तिथे टायमाचा काही लिमिट नाही, म्हणजे 1:30 तर वाजेल बहुतेक तरी, नाही तर 12 वाजेल काय ते बघू, पण रनिंग तर एकदम सगळी एकदम फुल मोठी आहे. काय रे भाई नाचला नाही तू, लाजतोय लाजतोय लास्ट. आणि आता त्याच्यानंतर तर आपला दांड्या सुरू होणार आहे. हा आणि हा सिंगर आमचा रबानी, काला रबानी, नाही रे नाही रे चांगला रबानी मध्ये सिंगिंग करतो हा ओला. आणि आपला बरेंद्र सुरेंद्र नाहीवाल, बरेंद्र नाहुबली, बरेंद्र नाहुबली, गांबगा गांबगा ऑक्टोंबर इट, ऑक्टोंबर इट जाम इट रे, ऑक्टोंबर इट खतरनाक. सोनू मोनू मोनू दासला मोनू दास तिथे आपले डायलॉग मास्टर इथे लपलेत रिक्षात, घरी जायला निघला नाही नाही तिकडे बड्डेला. कुठे चालला बड्डेला? आपल्या गावातच जायचंय. अरे हो बड्डे ना इथे बड्डे बॉय भाई एकदम कडक मध्ये बड्डे बॉय, काकाचा बड्डे आहे आणि रिताचा पण बड्डे आहे, बाकी आपली पोरं सगळी इकडे आहेत. निघतो आता आम्ही, मजा आली वाजवायला, निघतो आता जातो लवली हाऊसवर.